कन्नड तालुक्यातील जेहूर येथील शेतकरी बापू गणपत पवार यांनी आपल्या शेतातील वेचलेला कापूस हा कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला होता। रात्रीचा फायदा घेत शनिवारी रात्री चोरट्यांनी 9 ते 10 क्विंटल कापूस छोटा हत्तीच्या सहाय्याने लंपास केला आहे। यामुळे शेतकऱ्याचे 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय। आधीच अतिवृष्टीमुळे पिकाच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे। जेहूर येथील शेतकरी बापू गणपत पवार यांनी आपल्या शेतातील कापूस वेचून शेतातील कांदा चाळी साठवून ठेवला होता, मात्र शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी हा कापूस चोरून नेला। यात शेतकऱ्याचे जवळपास 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय। घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्यात आलाय। पंचायत समितीचे माजी उपसभापती गीताराम पवार आणि गावातील शेतकरी दिलीप पवार, संदीप खेरनार, बाळू म्हस्के, रामू पवार, भरत जाधव, सिद्धार्थ साबळे, भानुदास पवार, सर्जेराव पवार, अंतराम थेटे, रामेश्वर पवार हे उपस्थित होते। या घटनेची माहिती देवगा पोलीस ठाण्यात कळविण्यात आली आहे। सोमनाथ पवार, MCN न्यूज, कन्नड